नमस्कार, भूमिकाज ब्लेंड्स मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आजकाल छोट्या मोठ्या पार्टींमध्ये ढोकळा आवर्जून असतो। ढोकळा हा प्रामुख्याने नाश्त्याचा एक प्रकार। मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार असा हा पारंपरिक शाकाहारी गुजरातचा पदार्थ। खमण ढोकळा हा एक ढोकळ्याचाच प्रकार। अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हा जाळीदार आणि मऊ लुसलुशीत ढोकळा कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत। त्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये आपण एक मोठा चमचा तेल टाकून घेऊया। आता ह्या तेलामध्येच आपल्याला टाकायची आहे एक मोठा चमचा साखर, अर्धा छोटा चमचा लिंबूसत्व। लिंबूसत्व आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होते, यालाच सायट्रिक ऍसिड असेही म्हटलं जाते। आणि सर्वात महत्वाचा थोडासा टाकून घेऊया चिमूटभर हिंग। हिंगामुळे ढोकळा पचायला अगदी सोपा जातो। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपण टाकून घेऊया अर्धा कप पाणी। आता हे सर्व छान साखर विरघळेपर्यंत एकत्र करून घेऊया। आपल्याला या ठिकाणी पाण्याचा वापर करताना तो थोडा थोडा करायचा आहे। आवश्यकतेनुसार आपण यात अधिक पाणी ऍड करूया। या ठिकाणी साखर पूर्णपणे विरघळली आहे। आता आपण यावर चाळणी ठेवून त्यामध्ये एक कप बेसन टाकून त्याला चाळून घेऊया। चाळून घेतल्यामुळे बेसन छान हलके होऊन येते। बेसन चाळून झाले की आपण हे सर्व एकत्र करून घेऊया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिश्रण फार घट्ट होऊन आले आहे। यामध्ये साधारण एक चतुर्थांश कप आणखी पाणी टाकून आपण त्याला चांगले मिक्स करून घेऊया। ढोकळ्यासाठी आपल्याला अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी हवी आहे। आता या मिश्रणात आपण चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद टाकून घेऊया। हे सर्व छान मिक्स झाले की आपण यात टाकून घेऊया 2 ते 3 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडस किसून घेतलेलं आलं। आता हे ढोकळ्याचे तयार मिश्रण आपण 10 मिनिटांसाठी असेच झाकून ठेवूया। साधारण 10 मिनिटांनंतर मी हे झाकण काढून घेतले आहे आणि याला हलकेसे फेटून घेतले आहे। सर्वात शेवटी या तयार मिश्रणात आपण टाकून घेऊया अर्धा छोटा चमचा खायचा सोडा आणि ह्या मिश्रणाला छान फेटून घेऊया। मिश्रणाला फेटून घेतल्यामुळे हलकेपणा येऊ लागेल। तुम्ही या ठिकाणी बघू शकता मिश्रण फारच हलके होऊन अगदी छान फ्लफी होऊन आले आहे। यापेक्षा अधिक न फेटता आपण तयार मिश्रण ग्रीस करून घेतलेल्या भांड्यामध्ये ओतून घेऊया। या भांड्यामध्ये मी थोडे तेल टाकून त्याला छान ग्रीस करून घेतले आहे, त्यामुळे ढोकळा काढणे सहज शक्य होते। सर्व मिश्रण टाकून झाले की आपण त्याला हलकेसे टॅप करून घेऊया। ढोकळा वाफेवर होण्यासाठी मी अगोदरच एका भांड्यामध्ये पाणी छान गरम करून ठेवले आहे। मध्यमाचेवर हे पाणी छान गरम करून घेतले आहे। तयार डबा अगदी काळजीपूर्वक भांड्यामध्ये ठेवून गॅस मध्यमाचेवर ठेवतच साधारण 15 ते 20 मिनिटं आपण हा ढोकळा होऊ देऊया। साधारण 15 मिनिटांनंतर या ठिकाणी मी झाकण काढून बघते आहे। आपला हा ढोकळा अगदी छान फुलून आला आहे। या स्टेजला गॅस बंद करून ढोकळ्याचा हा डबा अगदी काळजीपूर्वक बाहेर काढून घ्यावा आणि तो पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून द्यावा। ढोकळा थंड होईस्तोवर आपण याच्या फोडणीची तयारी करूया। त्यासाठी एका छोट्या कढईमध्ये मी साधारण 2 मोठे चमचे तेल टाकून घेतले आहे। तेल छान गरम झाले की आपण यात टाकून घेऊया अर्धा छोटा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडायला लागली की आपण यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घेऊया। हिरव्या मिरच्या टाकून झाल्या की त्यात टाकून घेऊया थोडीशी कढीपत्त्याची पाने। मिरची आणि कढीपत्ता तेलावर छान परतला गेला की सर्वात शेवटी आपण त्यात टाकून घेऊया थोडासा हिंग।
आणि तयार खमंग फोडणीत आपण टाकून घेऊया अर्धा कप पाणी। आता या फोडणी दिलेल्या पाण्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ टाकून झाले की आपण यात टाकून घेऊया एक मोठा चमचा साखर आणि हे सर्व छान एकत्र करून त्याला थोडी उकळी येऊ देऊया। या ठिकाणी पाण्याला छान उकळी आली आहे। आता यामध्ये आपण टाकून घेऊया एक मोठा चमचा लिंबाचा रस। लिंबाचा रस टाकून झाला की साधारण 1 ते 2 मिनिटांनंतर गॅस बंद करून घ्यावा आणि ही तयार फोडणी पूर्णपणे थंड होऊ द्यावी। ढोकळा पूर्णपणे थंड झाला की चाकूच्या साह्याने सर्व बाजू मोकळ्या करून घ्याव्यात आणि डब्याला हलकेसे टॅप करून ढोकळा काढून घ्यावा आणि तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे हा ढोकळा छान निघून आला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे काप करून घेऊ शकता। या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी स्पंजी असा हा ढोकळा आपला तयार झाला आहे। आता ह्या कापून झालेल्या ढोकळ्यावर आपण तयार करून घेतलेली फोडणी व्यवस्थित सगळीकडे छान टाकून घ्यावी आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक ढोकळ्याचे पीस काढून दाखवत आहे। अगदी जाळीदार असा हा आपला ढोकळा खूपच सुंदर होऊन आलेला आहे आणि हे बघून तुम्हाला लक्षात येईलच हा ढोकळा किती स्पंजी झालेला आहे। तर असा हा ढोकळा ज्याचा तुम्ही नाश्ताही करू शकता, जेवणाच्या ताटातही त्याला सर्व करू शकता आणि संध्याकाळी चहा सोबतही तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता। तसेच लहान मुलांच्या छोट्या भुकेला आणि डब्यात द्यायचा असलेल्या शॉर्ट ब्रेकलाही हा एक उत्तम पर्याय। तर आजची ही मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। लगेच भेटूया आणखी अशाच काही नवीन रेसिपीज सोबत आणि अशाच नवनवीन रेसिपीज साठी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा भूमिकाज ब्लेंड्स। थँक्यू।